नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्तुळाकर अंतर्गत वर्तुळाची त्रिज्या व्यास यामधील संबंध याबद्दल वर्तुळाचा अंतर्भाग व बाह्यभाग याबद्दल माहिती घेणार आहोत. सुरुवातीला आपण वर्तुळाची त्रिज्या व व्यास याचा जो संबंध आहे तो आपण या आकृतीद्वारे पाहूया. या आकृतीमध्ये या ठिकाणी ओ हा बिंदू आहे, या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू वर्तुळ कोणताही एक बिंदू यांना जर त्याची रेषा असते समांतर आपण त्रिज्या ओबी ही त्रिज्या आहे. त्याबरोबरच ओए ही देखील काय आहे, त्रिज्या आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर ए आणि बी हे जे दोन वर्तुळावर बिंदू आहे या बिंदूंना जोडणारी जी रेषा आहे ही रेषा वर्तुळ केंद्रातून जाते, म्हणून या वर्तुळामधील ए बी हा व्यास आहे. तर ए बी हा व्यास दोन त्रिज्यांपासून तयार झाला आहे. म्हणजे जर समजा ओबीची जर लांबी 3 सेमी असेल तर ओ ए या त्रिज्याची किती लांबी असणार आहे, 3 सेमी असणार आहे. म्हणजेच एकूण ए बी ची लांबी किती बघा, 3 अधिक 3 म्हणजे 6 सेमी. म्हणजे ए बी हा व्यास आहे त्याची लांबी आहे 6 सेमी, म्हणजेच त्रिज्याच्या दुप्पट या ठिकाणी त्याची लांबी आली. याच्यात आपल्याला नियम काय करता येईल बघा, वर्तुळाचा व्यास हा त्रिज्याच्या दुप्पट लांबीचा असतो. आणि जर आपल्याला हे उदाहरण सूत्राद्वारे शोधायचं असेल तर या सूत्र आपल्याला नियम काय करता येईल, व्यास बरोबर त्रिज्या गुणिले 2. या सूत्राद्वारे आपण वर्तुळाचा व्यास काढू शकतो. यानंतर आपण पाहूया वर्तुळाचा अंतर्भाग व बाह्यभाग. विद्यार्थी मित्रांनो, आपण मैदानावर प्रयत्नात हा खेळ करू. त्या ठिकाणी आपण एक वर्तुळ आखलं असतो आणि त्या वर्तुळामध्ये आत्मधी जी असणारी मुलं आहेत त्या आत्मधी असणाऱ्या आपण म्हणतो तयार पाहिजे, म्हणजेच तयार. आणि जे वर्तुळाचे बाहेर राहतात त्याला म्हणतात माळ्या. तर या खेळाच्या सहाय्याने आपण काय करणार आहोत, वर्तुळाच्या अंतर्भाग व बाह्यभाग याची माहिती आपण घेणार आहोत. तर वर्तुळाच्या आतमध्ये असणारा जो भाग आहे या ठिकाणचा, हा वर्तुळाच्या आतमध्ये असणारा भाग आहे वर्तुळाचा अंतर्भाग. हा जो भाग या ठिकाणी आपण छायांकित केला आहे तो आहे वर्तुळाचा अंतर्भाग. वर्तुळाच्या आतमध्ये असलेल्या भागाला वर्तुळाचा अंतर्भाग म्हणतात आणि वर्तुळाच्या बाहेर असलेला भाग आहे त्या ठिकाणचा हा आहे वर्तुळाचा बाह्यभाग. वर्तुळाच्या बाह्यभागात असणारा भागाला म्हणजे वर्तुळाचा बाह्यभाग. तर याच्यावर काय प्रश्न विचारला जातो का, तर आतमध्ये जे बिंदू आहे त्यांना म्हणजे वर्तुळाच्या अंतर्भागाचे बिंदू आणि वर्तुळाच्या बाहेर असणारे बिंदू आहे ते वर्तुळाच्या बाह्यभागाचे बिंदू असतात. त्यामुळेच काही या ठिकाणी वर्तुळावर किती बिंदू येत नाही बघा, या ठिकाणी 1, 2 आणि 3 बिंदू या ठिकाणी वर्तुळावर आहे. याच्यावर आपल्याला या ठिकाणी जो तक्ता आहे तो तक्ता आपल्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. सुरुवातीला दिलं आहे पुन्हा अंतर्भाग बिंदू. तर बघा अंतर्भागामध्ये असे बिंदू कोण कोणते आहेत, बिंदू ए बी सी डी आणि डी हे 5 बिंदू आहेत. त्यापैकी ऑप्शन दिला बिंदू ए बी सी डी आणि डी हे 5 बिंदू अंतर्भागामध्ये आहेत. त्यानंतर आहे बाह्यभागाचे बिंदू. तर बाह्यभागामध्ये असेल बघा त्या ठिकाणी झेड एक्स एफ आणि वाय एकूण 4 बिंदू आहेत. एफ एक्स वाय झेड 4 बिंदू आहेत. त्याबरोबरच शेवटी आहे वर्तुळावरील बिंदू. आता वर्तुळ जो परिघ आहे वर्तुळाचा त्या परिघाला असं बिंदू कोणते ते बघा, त्या ठिकाणी एम एम आणि एम 3 बिंदू आहेत. बिंदू एम बिंदू एम बिंदू एम